बाबानो शिवरायानंतर राजा नाही, रावणानंतर श्रीमंती नाही, मेघानंतर अवधारी नाही, कर्णानंतर उदारता नाही, आणि मन्यानंतर आता रेकॉर्ड ब्रेक करणारा परत बैल होणेच नाही. होईल का? अरे रामायण जर वाचलं ना, रामासारखा आचरण नाही, दशरथासारखा पिता नाही, कौसल्यासारखी माता नाही, सीतेसारखी पत्नी नाही, उर्मिला मांडवी श्रुतकीर्ती सारखी जाऊ जाऊ नाही, लक्ष्मणासारखा भाऊ नाही, आणि मन्यासारखा आता बहीण महाराष्ट्रात राहिला नाही. आणि संदीप शेठ सांडवर्त्या दिशे जाता जाता म्हणले, संदीप भोक्षी ते म्हणले, गुरु शिष्याची जोडी होती हो आमचा बालमा, बालमाला गती आहे. हा मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे, मी कोणाच्या बैलाची कमी न करणार नाही, कोणाची उंची वाढवणार नाही. मण्याला जे शिकवलं त्याच्या स्वतःच्या मुखातून वाक्य आलं ते मग आमच्या मण्याचे गुरु आहे. आज मण्याला ते शिकवून गेले तो, आता सगळ्याची अशी आपल्या बालमाकडे लागलेली आहे. म्हणून आपल्या तालुक्याचं नाव कोणीतरी राखलं पाहिजे. पा कोणीतरी एक तालुक्यात एक साधू असला तर तालुक्याचा सांभाळ करतो, महाराष्ट्रामध्ये एक साधू असला तर जगाचं तारण करतो, एखादा बैल तालुक्यात झाला तर आपल्या तालुक्याचं नाव राहतो, याच्यात काय? सगळ्या गाड्या मालकांबद्दल आपल्याला प्रेम आहे. आणि आमच्या दादांचा स्वभाव, जवळकरांच्या स्वभावावर एक उदाहरण देतो. आता काय बोलावं कुठल्या विषयावर तेच मला सुचणार ना. समाज पाहून मला भीती वाटते असं नाही, समाज याच्यात हायपटी असू द्या, पण त्या मण्याचं काय सांगू याचा विचार माझ्या डोक्यात चालत नाही. एखाद्या माणसाचं असं तर गुण सांगला असतो, लोक रडत बसले असते, आई सांगेल बाप सांगेल, तरी मण्याबद्दल मला बोलायचं. बघा बारी होण्याचं एकमेव कारण मी अनुभव घेतला. मी लहान असताना मी घाटात होतो, बरीच माणसाला माहिती मी घाटात पळायचो. मी आता बंदीनंतर घाटात आलो नाही, मी नाही ना आजही गाडा मालक असते चिखलीचे तामाणी नाग्या नावाचं बैल आमच्या घरातला आहे. आजही रवी भाऊ कडलं मोरा बैल विचारा, आजही अंकू शेट्यांना पाटा विचारा, आमचाच आहे. भालेकर बघा, कळमचे भालेकर, पेप्सी कंपनीचे मालक, त्यांच्याकडला पिवळा आमचाच आहे. अनेक बैल आम्ही दिली, आम्हाला माझे वडील माझ्या समोर आहे. पंढरपूरची यात्रा आली ना, आम्ही आपल्या पहाटच उठायचो, दुसऱ्याच्या टॅम्पोनं जायचो, दोन बैल आणायचो दोन. पण दादा म्हणतात परिस्थिती माणसाला काही करायला होती, आमची परिस्थिती हालाकीची, बैल पळायला लागली का फक्त विकून टाकायचो हा दोष लागला, नाही तर आम्ही एवढी बैल पाळली. जोळकर आता काय साहेबा तुम्हाला सांगू, साहेबांचा स्वभाव असा आहे, सोन्याची दुकाने या एका वाक्यात सगळं श्री. साहेबांचं सोन्याची दुकाने, साहेबांना ठरवलं सोन्याचा कोट घालून घाटात चालायचं तर चालतील ना. साहेबांना ठरवलं सोन्याचा कोट अंगात घालायचा तरी त्यांना शक्य आहे, पण त्यांना कोट तरी घातला काय? बा ज्याच्या का आहे ना आहे, ज्याच्या का पितळ आहे ते सोन्याचं पाणी देऊन मिरवत आहे. बघा पितळ असतं पण सोन्याचं पाणी देऊन मिरवत, आणि ज्याच्या का खरं सोनं असतं ते घरी दाखवून ठेवतो त्याला म्हणायचं माणूस. आणि ज्या वेळेला ही नम्रता तुमच्या अंगाती नम्र झाला होता मग तेने पोडिले आनंदा, लहानपणात एका देवा मुंगी साखरे चारावा, लहानपणात श्रेये ते लहान होऊन राहतात. अजून तुम्हाला सांगू, आणि त्यांची वृत्ती नाही प्रेम. माणसाची कृती चांगली असली पाहिजे का वृत्ती? एकच मुद्दा मांडतो बघा, माणसाची कृती चांगली असावं का वृत्ती? ज्याला वाटतं ना माझी बारी एक नंबर मध्ये आली पाहिजे, फायनल मध्ये आली पाहिजे, त्याची वृत्ती निर्मळ पाहिजे. तू का म्हणे चित्त करायला निर्मळ, येऊन गोपाळ राहत येते, भगवान परमात्मा येतो आणि भगवान परमात्मा हृदयात राहिला तोच बोलून घेतो. म्हणून वृत्ती, त्यांची वृत्ती सांगतो. काय झालं तुम्हाला एक दृष्टांत दिलं पटेल. बघा एक शिय साहेब होते फार उच्च पदवीचे, आणि एकदा सहज ते गावाला आले, शेरी भागात नोकरीला होते आणि गावाला आले. ऐका, गावाला आल्यानंतर खेड्यांचं घर घर गाव होतं, पाच पन्नास कुटुंबाचं गाव वस्तीचं, आणि त्यांचं घर होतं राहणार. आणि ज्या वेळेला ज्या वेळेला ते गावात उतरले, ऐका ना, ऐ ते सीए साहेब आपल्या गावात आले, गावातून आपल्या रानातल्या रस्त्याला लागले. पण योग असा आला, रानातला रस्ता थोडा खडतर होता, पाणी रानातला रस्ता थोडा खडतर होता, ते सीए साहेबांची गाडी रस्त्यात चिखल झाला, चिखलात गाडी फसली. माझ्या लक्ष द्या बरं मंडळी, सीए साहेबांची गाडी रस्त्यात फसली आणि गाडी फसल्यानंतर ते सीए साहेब खाली उतरले. त्यानं आपल्या हाताचा फोन काढला, तो फोन पाहिला, पण फोनला रेंज नव्हती. आता काय करावं हा प्रश्न त्यांना पडला. बाजूला दापात पोरं उभी होती, ते सीए साहेब म्हणले पोरानो इकडे या, हे पोरानो इकडे या. पोरं पळतच आली, साहेब बोलत होत, म्हणलं पोरं जवळ आली, त्यानं पाहिलं तर गाडी चिखलात रुतली होती. त्या दहाबारा पोरानं गाडीला धक्का दिला. बघा मंडळी, त्या दहाबारा पोरानं गाडीला धक्का दिला, धक्का दिल्यावर गाडी पुढे हल्ली, गाडी निघाली चिखलातून. पण गाडी चिखलातून निघालो, साहेबाला लय आनंद झाला, म्हणलं जे काम आता करता येत होतं आडलं होतं ते पोरानं केलं, एवढे खुश झाले साहेब. आणि साहेब गाडीत बसणार, पण म्हणले या पोरांनी आपल्याला मदत केली, या पोरांना काहीतरी द्यावं. म्हणून साहेबाने खिशात हात घातला, 500 रुपयाची नोट काढली आणि त्या एका पोराच्या हातात दिली. ती पोर एवढी आनंद झाली. आणि साहेबानं बसता बसता विचारलं, म्हणले पोरा हो चांगले तरुण दिसता, पण काय उद्योग करता रे? ती पोर म्हणली साहेब हाच उद्योग करतो. तुमच्या ध्यानात आलं का काय उद्योग करतो? एखाद्याची गाडी गुद्दी का टकलून काढतो. बघा, म्हणजे साहेब म्हणले बाळा हो
अरे आता पावसाळा चिखल झाला, तुमचा उद्योग चालतो, पण उद्या उन्हाळा आला, कोरडा रस्ता होईल, गाडी कुठणार नाही, तेव्हा काय करता? म्हणजे साहेब तुम्हाला सांगू, आम्ही जिकडे उभं होतो का त्या बाजूला बघा, तिथं आम्ही भला मोठा खड्डा खोदलाय. कशाला? म्हणजे तिथं खड्डा खोदलाय उन्हाळ्याच्या दिवसाला बैलगाडी चुकतो, बैलगाडी दोन चार पाण्याच्या कॅन्डा टाकतो टिपाडू, त्या टिपाडानं पाणी आणतो त्या खड्ड्यात होतो, तिथून लाईल किडी, तिथं पाणी होतं का इथं जीव पुण्य घात, उन्हाळ्यात चिकल होतो गाडी कुतती, गाडी कुतती का धंदा चालतो. आता माझा मुद्दा संपला. ए एखाद्याची गाडी चिखलात गुतली ढकलून काढणं फार कृती चांगली आहे, एखाद्याची गाडी गुतली ना ती ढकलून काढणं कृती चांगली आहे, पण पुन्हा पुन्हा एखाद्याची गाडी गुतली पाहिजे ही वृत्ती नाही वाईट आहे. ही वृत्ती ज्या वेळेला मालक बदलील त्यावेळेला त्याचं चित्र निर्मळ होईल. बरेच लोक चुकणी द्यायला येतात पण मनात राहत पिडली नाही पाहिजे. बघा तुमच्या ध्यानात आलं तर झाडा मालक येणार, काही शरीरानं असतात, काही ना भीती वाटते हो, काही झाला घोटाळा तर आपल्या सोपं नाही ना ते मिलीवर आले, काय ना भीती वाटते, आपण जवळ गेलं तर आपल्या मनात असत बारी पिडली पाय मामाची, कळतय का? अरे म्हणे सगळं पहिलं झुपली, हिरा झुपला, जेठ्या झुपला, पिंड काय झुपली हो, मला ते पहिल्या शिजवर नावं पाठ नाही. पण एक सांगू तुम्हाला बाबानो, महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेठ्या बरोबर माण्या झुपला, सगळ्याला माहिती जेठ्या बरोबर माण्या झुपला, ती बारी जेव्हा हातून झाली तो आनंद भारताच होता. आणि आलं जावानं मग म्हणावं, आज सगळ्या समाजाची श्रोत्याची पारणं फिडली, पण एकच पारण फेडायचं राहिलं. मी सांगू माझ्या भावना, मला वाटतं वारेंगे मामाच्या ओम्या संघ जर चुकला असताना अरे रेकॉर्ड ब्रेक बारी झाली असती, म्हणून दादा कधी कोणत्या आशा राहून जातील, म्हणून कुणी गाडा मालक असू द्या, कुठलाही तालुका असू द्या, जर जुळत असेल ना जुळून घ्या बघा. आणि या कद्याचं चांगलं करायचं ना आपणही मदत करा, तू काय म्हणजे सत्यकर्मा हवे साह्य घातली या भय नरकात आले, एखाद्याची चांगली जुगलबंदी होत असेल, जो मधी जाईल ना तो नरकात जाईल, याला शास्त्रे कळालं का तुमचं म्हणणं? हा एखाद्याची जुळत असली ना जुळलीच पाहिजे, जुळली पाहिजे चांगलं. मला वाटतं एकदा जंगलाला आग लागली, बघा माझे तरुण लेकर चांगले बाबासारखे, एकदा जंगलाला आग लागली हो, आता जंगलाला आग लागलो ढणढण करत वर्मा पेटायला लागला किडा मुंग्या मारायला लागला, दुसरं पशु पळायला लागले, पक्षी उडायचे पण किडा मुंग्या मारायला लागल्या, एका चिमणीनं पाहिलं तिला रडायला आलं, जे कारण जर एखादं दुसऱ्याचं दुःख पाहिलं, दुसऱ्याची भारी पडली तरी माणसं रडतात, त्याला म्हणत प्रेम, ती चिमणी रडायला लागली अरे उडेल जीव मारता, काय करायचं तिला वाटलं आपण काहीतरी मदत करूया, चिमणीनं काय मदत करायची, पळत जायची पाणी हो, नदीच्या कडे जायची सुचित पाणी घ्यायची छंबरच, आणि ते छंबर पाणी आणून मोठ्या टाकायची. एका कावळ्याने विचारलं, बघा कावळे सुद्धा असतात का ना डोम कावळे, हा एका कावळ्यानं तिला विचारलं होतं, मला ए चिमणीबाई, ए चिमणीबाई, ढकलकर साहेब ए चिमणीबाई, अगं एवढा मोठा वनवा लागलाय तुला वेळ लागला का ग, अगं एवढा मोठा वनवा लागलाय थेंबर पाणी आणून टाकते, तू या थेंबर पाण्यानं काय वनवा भिजणार आहे का, त्या चिमणीनं दिलेलं उत्तर सगळ्यानं घरी घ्या, त्या चिमणीबाईच्या डोळ्यात पाणी कावळ्या दादा, ए कावळ्या दादा, अरे कळतंय मला माझ्या थेंबर पाण्याने आग विजणार ना याची जाण आहे मला, मग का टाकते ग, त्या चिमणीनं उत्तर दिलं कावळ्या दादा, जेव्हा कधी या जंगलाचा इतिहास एखादा इतिहासकार लिहील, ए कावळ्या दादा जेव्हा कधी एखादा इतिहासकार या जंगलाचा इतिहास लिहील ना बाबा, त्या इतिहासामध्ये तो दोन याद्या करील, एका यादीत आग लावणार आणि एका यादीत आग विझवणाराची नाव टाकतील. दादा माझी एवढीच इच्छा आहे रे, माझं नाव आग लावणाराच्या यादीत नको, त्या आग विझवणाराच्या यादीत आलं पाहिजे, हे जीवनाचं गणित आहे म्हणजे. आणि दुसऱ्याचं जेव्हा आपण काही करायला जातो ना तेव्हा त्याच्यापेक्षा ते आपलंच तेल असत. माझ्याकडे लक्ष द्या थोडं राहील, संदीप शेट एवढे उशिरा, हा धन्यवाद, उशीर करू नका वाटाला शोभा नाही बरं का, जवळकर सभापती साहेब आमचे नेहरेचे सरपंच पाकडूचे शिवरात्रीला परवा मी त्यांच्याकडे कीर्तनाला होतो, अक्षरशः कीर्तन झाल्यानंतर आम्ही 11 जेवढा हरून शकत नाही, जेवताना त्यांच्या डोळ्यात पाणी आले म्हणले महाराज जेव्हा जेव्हा मण्याचा बॅनर पाहतो ना फक्त तुम्ही मण्याचा चेहरा पाहायला का हो, अहो ते बोलायच्या आधी मलाही रडू आलं, अरे मण्याचा चेहरा म्हणजे पांढरू रंगाचे अगदी बोलून गेलो, कधी बघा आणि आता जो उभे पुतळा तयार केला ना तो फोटो तसा नाही, पाहिल्यावर आनंद वाटला पण फोटो पाहून वाटला नव्हता, कोणी सांगा तुम्ही जर शेतकरी असता जे व्हायरल फोटो झालेत बघा, ते व्हिडिओ व्हॉट्सअपला जो फोटो आहे मण्याचा आता बनवलेला तो बरोबर वाटत नाही, चेहरा बरोबर आहे पण मागचा अंगावटा कमी वाटतोय, तब्येतीनं बैल कमी वाटतोय, पण इथं बसवलेला फोटो पाहिला मग बरं वाटतंय, उभे आणि जवळेकर परिवार म्हणले ही मूर्ती लहान आहे पण त्याने कीर्ती महान केली, पुढल्या वर्षी त्याच्या वजनाचा त्याच्या मापाचा आणि आहे तसाच्या तसा तुम्हाला दिसणार आहे, त्याच्या आठवणी विसरू शकत नाही हो, कोणी मण्यामध्ये पांडुरंग होता मी मागास सांगितलं,
त्याला पांडुरंगासारखं पाहिलं, त्यांच्या घरात दया, त्यांच्या घरामध्ये क्षमा, त्यांच्याकडे शांती, त्या तीन गुण असल्यामुळे पांडुरंग राहतो. ज्याच्याकडे राहिला शबरीच्या घरी राहिला, ऐका विदुराच्या घरी राहिला, मला वाटतं जनाबाईला दळू लागायला गेलता, गोरोबाला मडकी घडवायला गेलता, चोकोबाचा चिकन तुरवायला गेलता, अरे तो कम्याची ढोर ओढायला गेलता, लाख्या कोणाचा ढोल पिटायला गेलता, अर्जुनाच्या रथावर सारथ्य करायला आला होता. आणि मी मगाच सांगून गेलो, अरे मण्याच्या रूपात माझा पांडुरंग परमात्मा जवळकरांच्या परिवारामध्ये गाडा ओढायला आला होता, म्हणून बारी एक नंबरला. तो देवच होता देव. रेकॉर्ड ब्रेक होणं नाही हो असं म्हणताना मेळा इतकं मऊ नाही, बरं का, मेणा इतकं मऊ नाही, काजळा इतकं काळा नाही, पाण्या इतकं शीतल नाही, आकाशा इतकं मोठं नाही, आणि मण्यासारखा रेकॉर्ड ब्रेक बैलच होणे नाही. त्याची कीर्ती आहे, मला वेपरी कीर्ती रूपे वरावी. आमचा मण्या कीर्ती रूपानं उरला. आता मी कितीही बोलत राहिलं बघा, तरी माझ्यापेक्षा जे गाडा मालक आहे की नाही अरुणजी, माझ्यापेक्षा जेवढे काही गाडा मालक आहे ते माझ्यापेक्षा जास्त मण्याच्या भावना वर्णन करतील, म्हणून मी रजा घेणार आहे. जाता जाता मण्याचे दोन तीन गुण पुन्हा एकदा ऐका बाबानो, प्रत्येकाच्या दावणीला वासू आहे ऐका ना, प्रत्येकाला वाटतं आपला बैल मण्यासारखा व्हावा, अनेकानं मण्या ठेवली नाव. बघा काही लोकाला आपल्या बैलाचं मोठ्या गाडा मालकानं दुसऱ्या बारीक गाड्या मालकानं नाव ठेवलं ते ताग येतोय, पण गाठागाठात तुम्हाला मण्या पाहायला मिळतील. अरे बैलाची नावं मण्या ठेवली नावाला नाही, वडापावच्या गाडीवर मण्याचे फोटो आहे. हा नाही रे सरपंच, मला म्हणले आम्ही वडापाव खातो, तो कटाळा आला मण्याची बारीची ना, बारीची ना म्हणले आम्ही कटाळो निघालो, म्हणजे शेवटचा वडापाव खायचा निघायचो, वडापाव खाय करून मण्याची बारी आली, वडापावच घेऊन पळालो. पण म्हणलं गरीबाचा वडापाव आहे 10 रुपयाचा, आता ते सरपंच आहे ते काय कोणाला हे करतील, ते म्हणले 10 रुपये तर कसे ठेवायचे, ते पळत माग आले. ती बाई माय म्हणली महाराज आल्या होती आल्या हो, कोण करी रे ह्या भावना आहे. अरे मण्याची बारीच पैसे ना मण्याची, पोर बिळ खाता असू द्या, रडू रडू पोर खात म्हणलं बाबा मला वडापाव खायचाय, सगळी श्रीमंताची पोर नाही हो, काहीच्या खिशात 10 रुपये नसतात रे गाडा मालक, फक्त वाईट व्यसनाला लावू नका पोर, खाऊ घाला की सांगतो माझे वाक्य ऐका. अरे सगळीच गरीबाची आहे, लय गरीबाची आहे पोर, म्हणून ज्याच्याकडे पैसा आहे ना पोटभर खाऊ घाला पोराला. बाबा रडू रडू पोर गेलं 10 रुपयाचा वडापाव बाबाने खायला आला, वडापाव हातात घेतात मण्याची बारी आली, पोर का वडापावच नाही खाला. अरे पाण्यातलं पोर रडायला लागलं तर आई त्याच्या मण्याची बारी लावून देती, रडलेलं पोर थांबाते मग हात येऊ नाही तर काय सांगा ना तुम्ही, कोणाच्याही बाबतीत असं घडतं का, रडलेलं पोर थांबत. अरे मण्याची बारी लागली ना मण्याची, गरीब असली लोक तरी लाईवर, पण प्रत्येक जण मण्याची बारी पाहणार असा बैल जगात होणे नाही हो, म्हणून तरी त्याचं गुण काय वर्णन करणार. पण मण्याची बारी आली ना अगा गाठ मोकळा व्हायचा सगळ्याला माहिती. मला वाटतं त्याला वडगाव कांदळी का सगळ्यात आवडता घात मण्याचा, दरवर्षी बारी एक सेकंदाना आतूनच, आणि मग आढळरावानं म्हणायचं अरे मण्याचा रेकॉर्ड मण्याच तोडतो दुसऱ्याची ताकद नाही. 18 वय झालं तरी दरवर्षी वर आतून आतून, मी म्हणतो अजून 2 वर्ष राहिला असतो तर 10 आतच घाटा आणला असता. काय पाडू नका तो काय करू शकत नाही, ही कीर्ती आहे त्याची. बैल आपल्या सगळ्यात आहे पण असं होणे नाही, हा होतील बैल पण याच्यासारखा होणे नाही, म्हणून त्याच्यासाठी माझ्याकडे शब्द सुद्धा शिल्लक नाही गड्या. एवढा त्यानं परिवारानं सुद्धा त्याला चांगला जीव लावला, परिवारानं चांगला सांभाळला, शेवटपर्यंत मण्याचा आशीर्वाद या परिवाराला राहावा. आणि पांडुरंगाला आपण सगळे जरी एकच विनंती करू, आमचे माणिक शेठ म्हणले आमची सुद्धा पांडुरंगाला एकच विनंती, हे पांडुरंग परमेश्वरा मण्याच्या रूपात आम्हाला दुसरा एखादा मण्या मिळावा, आणि देवानं तो आशीर्वाद दिला त्यांना काय कमी हो, किमतीच्या बाबतीत नाद करू नका, सोन्याची दुकाने म्हणून ज्याला द्यायचं आहे त्याने ताठून बी जाऊ नका, माझं वाक्य द्या नटवा आमच्या जवळकरांसाठी. हा कोणाला असलं ना आपल्याच्यानं नाही तेवढी जॉब असणार व्हायची होईल का, आपल्याच्यानं तेवढी जॉब असणार, आणि माझ्या का असतं मी आणूनच बांधला असता, खायला तरी मिळेल कवळ्यानं माले कवळ्यानं, आपण 4 ताटं सारितो बघा. हा परिवाराचे शब्द नाही मला बोलाय, त्यांच्या घरी आलो मालक बरं का, मला पहिला फोन आला प्रवचनाचा, मला पहिला फोन आला पवारांचा बरं का, जेव्हा फोन आला ना प्रवचनाला मी हो म्हणलं, प्रवचनाला हो म्हणल्यावर चेअरमन 8 दिवस मला सातत्यानं फोन येत राहिले, फोन आल्याबद्दल मला काहीच वाईट नाही वाटलं, धन्यवाद. सातत्यानं मला फोन येत राहिले याचं कारण एवढंच होतं का, प्रत्येकाला सांगायचं होतं मण्याबरोबर माझा बैल जोडलाय, पा मण्याबरोबर बैल जोडल्याचा एवढा अभिमान राहतो, म्हणजे मण्याची बरोबरी कराय. बघा तुमचं मला माहिती नाही, पण ज्या दिवशी मण्याच्या बॅनरवर माझा फोटो आला त्याच्या पायाजवळ आहे, मी पायाजवळ स्थान मागल, तो पांडुरंग आहे. बाबा हो मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, मी टोल नाक्यावर गाडीतून कीर्तनाला चाललो होतो, आणि तो फोटो पाहिला माझ्या डोळ्यात पाणी आलं का माहितीये,
अरे इथं अनेक पंचायत समिती सदस्य आहेत, जेडपी आहेत, लाईव्हला आमदार खासदार सुद्धा ऐकत असतील आणि असती नाही बाजूला. असू द्या, सगळ्याच्या चरणावरती मी नतमस्तके. पण बाबांनो, बरेच लोक मला म्हणले, महाराज आम्ही जेडपी लढवली पण एवढे बॅनर नाही लागले. बघा, नेत्याची बॅनर नाही लागली पण आमच्या मन्याची लागली. आणि मन्याची लागले, त्यानं जवळेकरांचं नाव मोठं केलं, तालुक्याचं नाव मोठं केलं, आणि जाता जाता एका गरीब शेतकऱ्याच्या पोराचं मी नाव मोठं केलं. मी त्याचे पान कसे फेडेल? मरेपर्यंत मन्या माझ्या डोक्यातून जायचं नाही. मला त्या भावना नाही प्रगट करता आल्या. जेवढं मला बोलायचं होतं तेवढं नाही बोलता आलं. पण मी घरी गेलो, गोधडी डोक्यावर घेणार आणि उशी भिजेन पर्यंत माझ्या मन्यासाठी रडणार, तेव्हा माझं मन मोकळं होईल. दादा, मन्याचं कौतुक करायचं शब्दच नाही हो. या परिवारानं शेवटपर्यंत त्याला चांगला सांभाळला. आणि तुम्हाला एक सांगू, बरं झालं मन्याचं हलतं चालतं चालतं झालं. तुम्ही मला महाराज असं का म्हणता? अरे मन्या, ती उशा का आटा झुपला? बघा, मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे. आधी 4 दिवसापूर्वी साठवली झोपला, 3 दिवस घाटाचा राजाने आतून बारी केली त्यानं. पण देहू गावात झोपला, मने आजारी होतो. आतून आपल्याला काय कळतं प्राण्याचं? मने अर्ध्या घाटात गेला आणि मन्याला असो बारी 1-2 मिलीने गेली. बाबा, जवळेकर परिवारानं ठरवलं बैल आजारी असेल. रक्ष बाबा, मने झोपायचा नाही बैल आता. पण त्यानं निर्णय घेतला आणि बैलानं सुद्धा निर्णय घेतला. पण बैलाची शेवटची इच्छा होती, मला सेलिब्रिटी व्हायचंय. अरे लग्न कार्यात अनेक नेते आलेले पाहिजे, हिरो हिरोईन आलेल्या पाहिजे. मी म्हणतो जर मन्या राहिला असताना मला चांगली कल्पना सुचली होती. खेळची तरी आधी फोडाय मन्यात आणला असता. हा, हिरो हिरोईनची काय गरज आहे? आज लग्नाला येऊन गेला, फक्त दही हंडी फोडायचं राहून गेला. या काय माझ्या भावना आहेत? पण दादा, या सगळ्या भावना त्याच्या चरणाशी विलीन करतो. माझ्यापेक्षा अनेक गाड्या मालक बोलण्यासाठी उपस्थित आहे. मी काही चुकलं असलं, एखादा शब्द कडक गेला असला, दिलगिरी व्यक्त करतो. जे चांगलं माझ्याबद्दल बोललं असलं ते प्रत्येकाला घरी घेऊन जा, जतन करा, चिंतन करा, मनन करा, परमेश्वर पण सगळ्यांचं कल्याण करू. रोज सकाळी उठलं का देवाची पूजा करा, कपाळ अर्घ्य करा, गळ्यात तुळशी माळ घाला, आषाढी कार्तिकी वारी करा, देव धर्मासाठी जीवन जगा, पुरोपकार करा, तीर्थयात्र करा, दान धर्म करा. कोणाचं चांगलं करता नाही करू नका, कोणाचं वाईट मात्र करू नका. याच्यातच सगळं श्रेय. जीवन किती जगायचं? एका बैलाच्या रूपामध्ये आलेला मान्या, पण माणसाला जोडता येणार नाही एवढी माणसं जोडून गेला की त्याची कीर्ती चंद्र सूर्य असेपर्यंत प्रार्थना करतो. आणि हे परमेश्वरा, आमच्या मन्याला अखेरची भावपूर्ण सदा निघे. पांडुरंगा, आमच्या मन्याला चरणाशी विलीन करून घे आणि या मन्याच्या रूपामध्ये या जवळेकर परिवाराच्या दावणीला पुन्हा एकदा मन्या दे. बरं का अमोलदादा पवार, आपल्या सर्वांच्या वतीने मन्याला भावपूर्ण सदा देऊन सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल.